लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परप्रांतीय स्थलांतरित मजुरांना मौलाना आझाद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं अन्नधान्याचं वाटप टाकळी येथील BSF कॅम्प इथं करण्यात आलं. टाकळी BSF कॅम्प इथं व्यवस्था करण्यात आलेल्या स्थलांतरित मजुरांना मिल्लतनगर येथील मौलाना आझाद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं धान्य वाटप करण्यात आलं. यासाठी संस्थेचे अध्यक्ष मैनोद्दीन पटेल, सचिव इम्रान शेख, मंद्रूपचे उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, चांद शेख, मोहसिन शेख, सरफराज शेख, आसिफ शेख, रऊफ पटेल, मुजम्मिल काझी, मुजाहिद शेख आदींनी परिश्रम घेतले. आज मौलाना आझाद बहुउद्देशीय संस्थेतर्फे BSF कॅम्प भरून टाकळी येथे धान्य वाटप करण्यात आलेलं आहे. तर ज्या गरजू लोक आहेत तिथं, जे रस्त्यावरनं जाताना अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी धान्याचं वाटप केलेलं आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की असं कुठं कोणी आढळल्यास त्यांना धान्य वाटप करावं, आपल्या सोयीनुसार, आपल्या त्यांच्या गरजेनुसार त्यांना द्यावं ही मी सगळ्यांना विनंती करतो.